शासन माध्यमातून पोलिओ मुक्त अभियाना अंतर्गत आज रविवार दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी पोलिओ दिन साजरा करण्यात आला, तर सदरील पोलिओ बूथ कामगार सेना कार्यालयात ठेवण्यात आला होता। या ठिकाणी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारंपुरी यांनी लहान मुला मुलींना पोलिओ डोस पाजून बूथचं उद्घाटन केलं। दरम्यान सदरील प्रसंगी लहान मुलांचे पालक, आई वडील आणि महानगरपालिका आरोग्य सेवक करुणा गोनेल, मधुमती अवलेलू तसंच कामगार सेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते।